शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मसाला कैरी बनवूया, साठवणुकीची मसाला कैरी. त्यासाठी लागणारं साहित्य, येथे आपण 1 किलो कैरी घेतलेली आहे, ही तोतापुरी कैरी आहे. त्यासाठी लागणारा हा मसाला, हे काश्मीरी तिखट, हे साधं तिखट, साखर 4-5 चमचे, हे बारीक करून घेतली पिठी साखर, हे थोडंसं मिरपूड घेतलं आहे, हे भाजून भाजलेलं जिरपूड, हळद, हे साधं मीठ आणि हे सैंदव मीठ. चला तर मग आपण आता या कैऱ्या आहेत ना, आपण याची सालं काढून घेऊ. हे थोडासा हा भाग चिरून घ्यायचा असा. नंतर आपण आता याची सालं काढून घेऊ. अशी सालं काढून घ्यायची कैऱ्यांची आणि धुवून स्वच्छ करून घेतली मी. धुवून स्वच्छ पुसून घेतली, अजिबात ओलापणा ठेवायचा नाही. कारण कोणतेही साठवणुकीचे पदार्थ करताना, वाळवण्याचे पदार्थ करताना अजिबात पाण्याचा अंश लागत नाही त्याला. असे आपण सगळी साल काढून घेऊ आपण कैऱ्यांची. हे बघा, आता आपण कैरीचे साल काढून घेतलं आणि असे 2-2 भाग करून घेतले. त्यातली ही जी कोय असते ना, ही कवळीत, ही काढून घेतली आपण. आता आपण याचे काप करूया. असे काप करून घ्यायचे एकसारखे, असे लांब लांब काप करायचे. कोणत्याही आकारात कापू शकता, पण असे लांब लांब बरे वाटतात, जरा सुकायला पण बरं पडतं. हे बघा, आपण अशा प्रकारे असे आपण पीस करून घेतले कैरीचे. आता आपण त्यात एक एक मसाले टाकूया. सर्वप्रथम आपण हे लाल तिखट, लहान मुलांना खायचं असेल तर तिखट जरा कमी टाकायचं, हे काश्मीरी तिखट. हे थोडीशी हळद, हे भाजलेलं जिरपूड, हा 1 चमचा. हे बघा, पूर्ण 1 चमचा भाजलेलं जिरपूड मी घरीच केलं आहे. मिरपूड जरा कमीच घेते, 1/2 चमचा मिरपूड. ही पोहे खायचे 2-3 चमचे पिठी साखर. तीन चमचे घेतली. आता आपलं साधं मीठ, हे 2-3 चमचे घेतलं. आता हे सैंदव मीठ थोडंसं घेऊ आपण. सैंदव मीठ, मिठामुळे कैरी छान चांगली राहते, म्हणून आपण थोडंसं मीठ जरा जास्त घातलं, चवीप्रमाणे मीठ. आता आपण हे सर्व मसाले सगळे मिक्स करून घेऊ. चांगलं हातानेच मिक्स करून घ्यायचं. एक फक्त काळजी घ्यायची आपण, अजिबात पाण्याचा अंश लागू द्यायचा नाही त्याला. सर्व कोरडं, सुरी पण कापताना कोरडीच घ्यायची. हे साहित्य आपलं भांडं पण मिश्रण करायचं, भांडं पण कोरडंच घ्यायचं, अजिबात पाण्याचा अंश नाही लागू द्यायचा. आता हे छान आपण मिक्स करून उन्हामध्ये छान वाळवून घेऊ 2-3 दिवस. 3 दिवस तरी लागतात चांगले वाळवायला. हे बघा, आपण चांगलं मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं. आता आपण अशी एक एक अशी वाट टाकायची परातीमध्ये, अशी थोडी सुटी सुटीच टाकायची. आता अशा प्रकारे आपण हे सर्व कैरीच्या फोडी आपण सर्व वाळवून घेऊ 2-3 दिवस उन्हामध्ये. हे बघा, अशा प्रकारे आपण आता असे सुटसुटीत असे काप आपण 2-3 परातीमध्ये ताटांमध्ये असं टाकून 2-3 दिवस आता आपण हे वाळवून घेऊ. वाळल्यावर मी तुम्हाला दाखवते, 3 दिवस वाळल्यानंतर दाखवते. हे बघा, उन्हामध्ये आता आपण 2-3 दिवस बघा सुकवून घेतली. हे बघा, अशा प्रकारे बघा छान सुकली.
आता आपण सर्व करून घेऊ. हे बघा, अशा आपण अशा प्रकारे 3 ते 4 दिवस, आपण 3 दिवस छान अशी सुकवून घेतली आहे बघा. अशी जास्त पण नाही सुकवायची, पण हाताला चिकटले नाही पाहिजे बघा. अजिबात बघा, काही पाण्याचा अंश नाही, काय नाही त्यात. अशा प्रकारे आपण सुकवायची नाही, काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची. जेव्हा आपल्याला खावंसं वाटेल तेव्हा ही मसाला कैरी, आवळा सुपारी कशी आपण केलेली आहे त्याच प्रकारे मी मसाला कैरी बनवून घेतलेली आहे. ते बघा, आपल्या नैसर्गिक घरगुतीच साहित्यामध्ये, घरगुतीच मसाल्यामध्ये, बाहेर तरी बाहेर ते जे मसाले असतात त्यात कलर मिक्स केलेला असतो म्हणून ती लाल भडक दिसते, पण आपण ही घरीच अगदी आपल्या घरातल्या साहित्यातल्या मसाल्यामध्येच आपण ही बनवलेली आहे. चवीला तर खूप छान लागते. आणि अशा माझ्या प्रकारे ही बनवून बघा ही मसाला कैरी. आणि ही प्रवासात पण तुम्ही नेऊ शकता, तोंडाला चव नसेल तरी खाऊ शकता. आणि काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायची, अगदी वर्षभर काही होत नाही तिला. आणि समजा भाजीला काही टॅमॅटो वगैरे नसेल तर तुम्ही ऐन वेळेला ही भाजीमध्ये ही कैरी पण घालू शकता. अशा कैरीच्या 2 जरी फोडी तुम्ही घातल्या अशा तरी ती भाजीला छान चव येईल, आमटीमध्ये वगैरे, डाळीच्या आमटीत वगैरे. बघा, इतकी उपयुक्त आहे. आणि कैरीमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे भरपूर प्रमाणात सी जीवनसत्व आहे, आणि खायला पण खूप छान आहे. कैरीचा मुखवास म्हटलं ना तरी चालेल. मसाला कैरी, कैरीचा मुखवास, काही म्हणा तुम्ही, दोघी पण छान आहे. तर बघा बघा, अशा प्रकारे आपली चटपटीत मसाला कैरी. तर बघा, माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून माझ्या चॅनलवर तुम्ही, तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.